आज आपण बनवली आहे मस्त चमचमीत अशी दोडकीची भाजी या भाजीमध्ये मी कुठलाही कांदा टोमॅटो किंवा वाटण न लावता ही भाजी तयार केलेली आहे बघा किती चमचमीत आणि मस्त दिसते ही भाजी तर या चोपडे दोडक्यांपासून मी ही भाजी बनवलेली आहे यामध्ये मी हा फक्त मसाला टाकलेला आहे हा मसाला लावून मी ही भाजी चमचमीत अशी तयार केलेली आहे हा मसाला तुम्ही सुख्या किंवा पातळ कुठल्याही भाजीमध्ये यूज करू शकता अगदी चमचमीत भाजी होईल हे बघा मी भग मसाला दाखवते किती मस्त असा हा मसाला आहे आणि भाजीमध्ये हा मसाला टाकल्यानंतर कुठलंही वाटण लावायची किंवा कांदा टमॅटो टाकायची गरज पण पडत नाही तर ही बघा आपली भाजी किती चमचमीत अशी तयार झालेली आहे मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे तर आज मी याच मसाल्याचा तुम्हाला रेसिपी सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मसाला जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आपला हा चटपटीत मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून धणे घेतले आहे एक टीस्पून जिरं एक टी स्पून बडेशोक पाव टीस्पून एवढं मेथे घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस काळे मिरी घेतलेली आहे आणि त्याचसोबत चार ते पाच हिरवी विलायची घेतलेली आहे आणि दुसरीकडे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सर्व मसाले आपण टाकून घेणार आहे हे फक्त आपल्याला हलके एक ते दोन मिनटं भाजून घ्यायची आहे म्हणजे यातला मॉश्चर संपून जाईल आणि आपले मसाले छान ड्राय होतील आणि त्यातला सुवास पण अगदी खुलून येईल साधारण दोन मिनटं हा मसाला मी फ्राय करून घेतलेला आहे आणि याचा कुठेही कलर चेंज झालेला नाही आणि मस्त असा सुवास सुटलेला आहे आता दोन मिनटानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे एक टेबलस्पून एवढं तीळ आणि अर्धा टेबलस्पून एवढं खसखस हे आपण आधी टाकलेलं नाही कारण तीळ आणि खसखस जळायची भीती राहते म्हणून ती नंतर टाकून घ्यायची आहे आणि हे पण आपल्याला साधारण एक मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आपले तिळ आणि खसखस तडतडायला लागले म्हणजे आपला मसाला छान भाजून तयार झालेला आहे आता या वेळेला आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे मी पुन्हा तोच पॅन गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पन्नास ग्राम एवढे शेंगदाणे टाकून घेणार आहे हे शेंगदाणे आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे आहे जोवर याचा कलर चेंज होत नाही आणि जोवर हे तडतडायला लागत नाही तोवर आपण हे शेंगदाणे छान भाजून घेणार आहे साधारण दोन मिनटानंतर आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे बघायचा कलर पण चेंज झाला आहे आणि आपली शेंगदाणी फुटायला पण लागलेली आहे तर यातच आपण साधारण चार ते पाच लाल मिरच्या टाकून घेणार आहे आणि आपल्या मसाल्याला खूप छान टेस्टही येईल आणि कलर पण खूप सुंदर येईल आणि त्याचसोबत इथे मी पन्नास ग्रॅम डाळवा घेतलेला आहे तो पण आपण यामध्ये टाकून साधारण दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत जर तुमच्याकडे डाळवा नसेल तर चण्याची डाळ जरी घेतली तरी हरकत नाही चण्याची डाळ घ्यायची आणि ती पण अशी याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे आपला डाळवा साधारण मी दोन मिनटं भाजून घेतलेला आहे आणि डाळव्याचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्येच आपण टाकून घेणार आहे साधारण चाळीस ग्रॅम एवढं खोबरं केस हा खोबरा केस पण आपण साधारण दोन मिनटं भाजून घेणार आहे जोऱ्याचा याचा कलर चेंज होत नाही अगदी जास्त फ्राय करायचा नाही नाहीतर जळायची भीती राहते साधारण दोन मिनटं हा मसाला फ्राय करून झालेला आहे आणि आपले सर्व जिन्नस छान फ्राय झालेले आहे आता हे मस हा पण मसाला मी आधी जो मसाला काढला आहे त्याच प्लेटीमध्ये काढून घेणार आहे इथे मी पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि त्या पण या पॅनमध्ये टाकून आपण छान फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला फ्राय करून आवडत नसेल कच्चा टाकल्या तरी चालेल परंतु जर फ्राय करून टाकल्या तर हा मसाला जास्त काळ टिकतो म्हणून इथे मी फ्राय करून टाकणार आहे आपल्या प पाकळ्यांचा कलर चेंज झालेला आहे बघा यावर थोडे थोडे तांबूस कलर आलेला आहे तर आपल्या लसूण पाकळ्या भाजून तयार झालेल्या आहे आणि ह्यासुद्धा मी त्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे हा मसाला तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं जाडसर असा दळून घेणार आहे मसाला जास्त असल्यामुळे मी इथे दोन बॅचेसमध्ये दवून घेणार आहे हा मसाला मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि थोडंसं जाडसर असा हा मसाला मी दवून घेतलेला आहे आता मी हा मसाला एका पॉटमध्ये काढून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते आहे याचा रंग पण किती सुंदर आलेला आहे आणि किती एकसारखा असा आपला हा मसाला तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही सुकी भाजी असो किंवा पातळ भाजी असो कोणत्याही भाजीला लावू शकता कांदा टमाटर हे ऑप्शनल आहे तुमची इच्छा असते तर लावू शकता नाहीतर नुसता हा मसाला लावूनसुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता अगदी चमचमीत आणि खूप चटपटीत अशी ही भाजी तयार होते तर नक्की हा मसाला तुम्ही तयार करून बघा आणि नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा इथेच व्हिडिओ स्किप करू नका कारण याच मसाल्यापासून मी तुम्हाला चमचमीत अशी भाजी कशी तयार होते हे पण सांगणार आहे हा मसाला साधारण पंधरा दिवस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता हा साधारण पंधरा दिवस आरामात टिकतो तुम्हाला केव्हाही घाई गडबडीची वेळ असेल सकाळच्या वेळेला आपल्याला खूप घाई असते आणि अशा वेळेत भाजीला जर काहीही टाकायचं नसेल तर हा मसाला टाकून अगदी चमचमी ही भाजी तयार होते तर नक्की हा मसाला ट्राय करा इथे मी साधारण चारशे ग्रॅम गिलकी घेतलेली आहे काही भागामध्ये याला चोपडी दोडकीसुद्धा बोलतात आता या पिलरच्या सहाय्याने आपण याची साल काढून घेतून घेणार आहे बरीच लोकं सालासकटसुद्धा करतात परंतु इथे मी साल काढून घेणार आहे हे बघा मी इथे दोन्ही गिलके सोलून घेतलेले आहे आणि हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे आता याचा वरचा आणि खालचा भाग आपण कापून घेणार आहे आणि मी व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने आपण हे कापून घेणार आहे मी इथे दोन्ही गिलके कापून घेतलेले आहे आणि दुसरीकडे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि एक त्यात मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्येच आपण एक टीस्पून एवढं जिरं टाकून घेणार आहे आणि जिरं छान तळ टळलं की एक टी स्पून यामध्ये आलं लसूची पेस्ट टाकून घेणार आहे आणि आपली ही पेस्ट आपल्याला छान तांबूस रंगावर फ्राय करून घ्यायची आहे आपली पेस्ट फ्राय झाल्यानंतर त्यामध्येच मी पाव चमचा एवढं हळद अर्धा चमचा एवढं धनिया पावडर आणि एक चमचा एवढं लाल तिखट टाकून घेणार आहे आणि हे आपण लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे हे भाजताना फ्लेम मात्र लो ठेवायची नाही तर मसाला जळायची भीती राहते आता त्यातच आपण हे कापलेली गिलकी टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो चमचाभर मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झालेलं आहे आता यामध्येच मी टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ ते हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपण ही साधारण भाजी पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहोत ही भाजी पटकन शिजते पाच ते सात मिनटानंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि टेक्चर पण बघा किती सुंदर आलेलं आहे तर कुठलाही वाटण न लावता किंवा कांदा टमॅटो यूज न करता आपण ही भाजी तयार केलेली आहे अगदी दिसायला जेवढी चमचमीत झालेली आहे तेवढीच खायलासुद्धा मस्त झालेली आहे बघा मी एका एक बाऊलमध्ये तुम्हाला ही भाजी काढून दाखवते आहे याचा रंग बघा याचा टेक्स्चर बघा आणि किती सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे तर हीच भाजी नाही तर तुम्ही पन्नासहून अधिक अशा भाज्या या मसाल्यापासून तयार करू शकता अगदी झटपट ह्या भाज्या आपण कधीही तयार करू शकतो अगदी घाईच्या वेळेत पण कुठलाही वाटण न लावता आपण भाजी तयार करू शकतो आपण जो मसाला तयार केलेला आहे त्यापासूनच आपण ही भाजी बनवलेली आहे तिथं प्रकारे तुम्ही पन्नासहून अधिक फळभाज्या किंवा पालेभाज्या तुम्ही तयार करू शकता तर नक्की हा मसाला ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा मी तुम्हाला इथे भाजी दाखवते आहे मसाला पण बघा आणि त्यानुसार बनलेली ही भाजी पण बघा किती सुंदर टेक्शर आणि कलर आलेला आहे तर नक्की ही भाजी आणि मसाला दोन्ही ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट रेसिपी